जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेला आहे। आज सकाळपासूनच देहूतील शिळा मंदिर परिसरात उत्साह संचारलेला आहे। या शिळेवर बसूनच संत तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्न त्याग केला होता। या मंदिराची पाहणी पंतप्रधान मोदींनी केली, तसेच या मंदिराच्या परिसरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन त्यांनी घेतले, तसेच रामाच्या मंदिरात जाऊन त्यांनी रामाच्या मंदिरातही त्यांनी दर्शन घेतले। 61 फुटी ध्वजालाही त्यांनी वंदन केले। शिळा महाराजातील संत तुकारामांची मूर्ती 42 इंचांची आहे। तुकाराम महाराजांचे आयुष्यमान हे 42 वर्षाचे होते, त्यामुळे उंचीची मूर्ती ही 42 इंच ठेवण्यात आलेली आहे, तर मंदिराच्या कळसापर्यंतची उंची 42 फूट ठेवण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, देहू।